आणि आता कोरोना संदर्भात एक धक्कादायक बातमी मुंबईतून समोर येते, कारण मुंबईतल्या झोपडपट्टीतील 46% रहिवाशांना कोरोना होऊन गेलेला आहे. महापालिकेच्या सेरो सर्वेने या संदर्भातली माहिती आता आणलेली आहे. झोपडपट्टीमध्ये 46%, इमारती भागामध्ये 21% जणांमध्ये अँटीबॉडीज सापडलेले आहेत. मार्चमधील सर्वेक्षणाची पहिल्या आठवड्यातील आकडेवारी समोर आलेली आहे. मुंबईतल्या झोपडपट्टीमधल्या रहिवाशांमध्ये इमारतीत राहणाऱ्या रहिवाशांच्या तुलनेमध्ये अधिक अँटीबॉडीज असल्याची माहिती देखील आता समोर येते. मुंबई महापालिकेतर्फे 1 मार्च ते 31 मार्च दरम्यान सेरो सर्वे करण्यात येतोय आणि या सर्वेच्या 8 दिवसांची आकडेवारी आता समोर आलेली आहे. यामध्ये झोपडपट्टीतील 46% तर इमारत भागातील 21% रहिवाशांमध्ये अँटीबॉडीज आढळून आल्यात. ही आकडेवारी पहिल्या 8 दिवसांची असून 31 मार्चपर्यंतचा निष्कर्ष चांगला असेल असा विश्वास महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी व्यक्त केला आहे. लाल मातीतली कुस्ती म्हणजे मुंबई महापालिका क्षेत्रात गेल्या काही दिवसांपासून COVID-19 विषाणू बाधित रुग्णांची संख्या पुन्हा वाढत चालली आहे. त्यामुळे प्रशासनानं प्रतिबंधक उपाययोजना अधिकाधिक कठोर केलेल्या आहेत. दाट अरुंद वस्ती आणि झोपडपट्ट्या यांच्या तुलनेमध्ये रहिवासी इमारतीमधील रुग्णसंख्येचं प्रमाण अधिक असल्यानं प्रतिबंधित निवासी इमारतींमधील उपाययोजना अतिशय कठोर केल्या जात आहेत. नियम मोडणाऱ्यांवर तात्काळ पोलिसांकडे गुन्हे दाखल करावेत असे निर्देशही प्रशासनानं सर्व विभाग कार्यालयांना दिले आहेत. मुंबईत आता आठवड्याचे 7 दिवस 24 तास लसीकरण सुरू होणार आहे. लसीकरणासाठी आवश्यक सुविधा असणाऱ्या खासगी रुग्णालयांना पालिकेनं यासाठी परवानगी दिली आहे आणि त्यामुळे मुंबईत रोज 1 लाख जणांना लस देता येणार आहे. त्यामुळे आता महिन्याभरात ज्येष्ठांचं लसीकरण पूर्ण होईल. नागपूर जिल्ह्यात गेल्या वर्षी ह्याच दिवशी पहिल्या पॉझिटिव्ह रुग्णाची नोंद झाली होती. नागपुरात आतापर्यंत कोरोनाचे 1,62,053 कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले तर आजपर्यंत 4,415 जणांचा कोरोनामुळे बळी गेलाय तर 1,45,472 जण कोरोनामुक्त झालेत. मात्र वर्षभरानंतरही नागपुरात कोरोनाचं थैमान सुरूच आहे. राज्याच्या उपराजधानीत कोरोनाचा थैमान सुरू असतानाच नागरिक मात्र अजूनही त्याबाबत गंभीर नसल्याचं चित्र दिसून येत आहे. नागपूरमधील बर्डी मार्केटमध्ये नागरिकांनी खरेदीसाठी गर्दी केली होती. कोरोनाचं संक्रमण झपाट्यानं वाढत असताना सोशल डिस्टन्सिंग आणि मास्कचा वापरही अनेकांनी केलेला दिसत नव्हता. औरंगाबादमध्ये आजपासून अंशतः लॉकडाऊनला सुरुवात होणार आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आजपासून 4 एप्रिलपर्यंत लॉकडाऊन असेल. रात्री 11 पासून या लॉकडाऊनला सुरुवात होईल आणि त्याअंतर्गत रोज रात्री 9 सर्व बाजारपेठा बंद होतील आणि संचारबंदी लागू होईल. तर सर्व शनिवार आणि रविवारी कडक लॉकडाऊन असेल. ताडोबातल्या वाघिणीची चाल म्हणजे